सव्वीस एक 2019 रोजी सायंकाळी आम्ही स्वतः तसेच मोहाडी पोलीस स्टेशनचे पीएसआई दिनेश मोरे, कॉन्स्टेबल ब्राह्मणी, पोलीस कॉन्स्टेबल रमेश भांबरे आणि इतर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसह आम्ही सायंकाळी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना एका बातमीदारामार्फत अशी माहिती प्राप्त झाली की दोन इसम हे अवैधरित्या विदेशी बनावटीच्या दारूची विक्री करण्यासाठी आलेले आहेत आणि ते एका ग्राहकाच्या शोधात आहेत. सदस्य जो मध्य साठा आहे तो अवैध असल्याची माहिती आम्हाला बातमीदाराकडून प्राप्त झाली.